मस्त हवा आहे, एरवी जी हवा अनुभवायला मिळत नाही ती हवा आहे, कारण मी एका जंगलात आहे. इथे फक्त प्राणी राहतात, सूर्य उगवतो आहे. आजची आपली ही ग्रेट भेट जी आहे ती एक जंगल भेट आहे, आणि माझ्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वाईल्ड ड्राईव्ह फोटोग्राफर बैजू पाटील. बैजू पाटील यांना नुकताच सेंचुरी पुरस्कार मिळाला आहे, जो अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो, आणि वाईल्ड महाराष्ट्र अवॉर्ड हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च असं जे अवॉर्ड आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीबद्दल तेही त्यांना मिळालेलं आहे. ते इथे कॅमेऱ्यावर बसलेले आहेत, माझी हिंमत होत नाही आहे त्यांना डिस्टर्ब करायची, पण तरीसुद्धा मी करणार आहे तुमच्यासाठी. बैजू पाटील, आज हा क्षण तुमच्यामुळे मला मिळाला. मी शहराच्या खुराड्यात राहतो, बरोबर, इथे हवा मला मिळत नाही, तिथे मला प्राणवायू मिळत नाही, तिथे मला असं वातावरण मिळत नाही, तुमच्यामुळे मिळाला, काय म्हणताय? मला देखील खूप आनंद आहे, आनंद वाटतो आहे की एवढ्या अशा जंगलात तुम्ही माझी मुलाखत एखाद्या बंद खोलीत न घेता एक सुंदरशा जंगलात घेत आहात, आणि मी स्वतःला भाग्यवान समजेल की मी जे काही आजपर्यंत वाईल्ड लाईफमध्ये काही काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल, आणि जे काय माझे अनुभव. भाग्यवान मी आहे याचं कारण तुम्ही मला हे स्वच्छ हवेत आणलं, यापेक्षा मोठं भाग्य जगात कुठचंच नाही. मी खूप दिवसांनी असे असा स्वच्छ स्वच्छ श्वास घेतोय, आणि मला जाणवत आहे की हे जग वेगळं आहे. ते काँक्रीटचं जंगल आहे, हे खरं जंगल आहे, आणि या जंगलात मी तुमच्यासारख्या प्राण्याला पकडायचा प्रयत्न करणार आहे, जो एरवी प्राण्यांना आपल्या कॅमेऱ्यातून पकडायचा प्रयत्न करतो. बरोबर. मला सांगा, हे हा कॅमेरा तुमचा, हे सगळं सुरू कसं झालं? म्हणजे जंगलात जाऊन वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच करायला पाहिजे, प्राणी पक्षी पकडायला पाहिजेत, सुरू कसं झालं? ॲक्च्युली मी तसं औरंगाबादहून बिलॉंग करतो, औरंगाबादमध्ये राहतो, आणि औरंगाबादमध्ये एक हिस्टॉरिकल मोमेंट्स खूप आहेत, वेरूळ झालं, अजिंठा झालं, दौलताबाद झालं. तर मी लहानपणी ह्या केव्जमध्ये फिरायचो, आणि मग मलाही काही फॉरेनर्स टुरिस्ट, आपल्याला फार क्रेज असतं फॉरेनर्सची की बो त्यांच्याकडचे कॅमेरेज बघून एक आपल्याकडेही एक कॅमेरा असावा असं म्हणून मी एक कॅमेरा घेतला होता, आणि त्याचं नंतर रूपांतर हळूहळू हाऊस म्हणून करायला गेलो, आणि तेच काही दिवसानंतर एक लार्ज फॉर्मॅटमध्ये वाईल्ड लाईफ. सगळे जे आपल्या भारतामध्ये एवढं सुंदर आहे, अमेझिंग भारत आहे, की त्याच्यात जे विविधता आहेत तर ते कॅप्चर्स करण्याचा मी मागे प्रयत्न करायला लागलो. पण ह्या सगळ्या वाईल्ड लाईफच्या प्रेमात कसे तुम्ही पडलात? म्हणजे मला मला तो क्षण कुठचा होता? म्हणजे तुम्ही म्हणतायत औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे, तुम्ही औरंगाबादचे आहात, अजंठा वेरूळची लेणी आहे, हे सगळे फोटो जगातले अनेक लोक काढतात, पण असा कोणता क्षण आहे की वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच करायची, हेच, याच्याशिवाय दुसरं काही नाही तुम्हाला वाटलं? कारण मला पहिल्यापासून निसर्गाची आवड होती, आणि निसर्गाची आवड नुसतं असून चालत नाही, तर त्याच्याबद्दलचा पहिले तुम्हाला पूर्ण अभ्यास करायला लागतो, प्रत्येक ठिकाणचं जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी तिथे काय ॲक्टिव्हिटीज होतात बर्ड्स ॲनिमल्सचं, आणि वाईल्ड जे आहे हे बर्ड्स ॲनिमल्स हे सगळे नॅचरल आहेत, याच्यावर कुणाचं बंधन नसतं की आपण याला थांबवून ठेवू शकत नाही, आणि त्याच्यावर काम करायचं म्हणजे खरंच चॅलेंज आहे, की जे तुम्हाला असं अरेंज करू नाही शकत तुम्ही, हे सगळं म्हणजे ज्या घटना घडतात ह्या सगळ्या नॅचरल घटना घडत असतात, आणि ह्या मोमेंट्स कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला लागणारी धडपड, तुमचा जो अभ्यास, आणि तुम्ही त्याच्यासाठी किती एफर्ट्स घेत आहेत, तर हे मला खूप चॅलेंजिंग वाटलं, त्याच्यामुळे मी वाईल्ड लाईफ फोटोकडे जास्त अट्रॅक्ट झालं. कोणता फोटो पहिला काढला, पहिला प्राणी किंवा पक्षी पकडला? मी पहिले जी फोटो काढला आणि पहिला जो कॅमेरा घेतला, जी पहिली व्हिजिट होती माझी बांधवगड नॅशनल पार्क मध्य प्रदेशमध्ये, आणि अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जे पहिले फोटो काढले ते सगळे फोटो शेक झाले, कारण एक्साइटमेंट एवढी होती की मी तो टायगर असा समोरून माझ्याकडे येतो आणि मी पूर्ण बॉडी तुमच्याकडे आला, एक्झॅक्टली एकदम समोर येतो, आणि माझं मला सुचत नव्हतं मी काय करू, आणि मी फोटो काढले आणि नंतर बघितलं तर सगळे फोटो असे शेक ब्लर 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 झाले, म्हणजे ते एक आता एक्झॅक्टली मला असं सांगता नाही येणार की व काय झालं त्यावेळेस, पण मला वाटतं नंतर आता मला ते रिअलाइज होतं की जोपर्यंत तुम्हाला जो अनुभव मॅच्युरिटी यायला वेळ लागतो
तो स्टार्टिंगमध्ये नसतो. तर हे मला एक तो म्हणजे क्षण मला अजूनही मी विसरत नाही. पहिला अनुभव हा वाघाचा होता. येस बिलकुल. मला सांगा तुमचं मुळातलं ट्रेनिंग जे आहे ते काय फोटोग्राफी मधलं नाही? बरोबर. तुम्ही औरंगाबादला मला असं वाटतं एम कॉम झालात. बरोबर. बीकॉम झालो. बीकॉम झालात म्हणजे तुमचं कॉमर्स मधलं ट्रेनिंग आहे ते सगळं सोडून दिलं. मला मी असं वाचलंय की तुमच्या घरच्यांना अजिबात हे मान्य नव्हतं. बरोबर. तुम्ही असं काहीतरी जंगलात वगैरे फिरावं. नेमकं काय झालं? कसं काय बीकॉम बीकॉम म्हणजे बीकॉमला का गेलात आणि पुन्हा मग या जंगलात का आलात? तसं अजून दुसरं इंटरेस्टिंग म्हणजे मी पेंटिंग्स वगैरे काढतो. तुम्ही स्वतः पेंटर? पेंटिंग काढतो. दाभोळकर स्टाईल जी आहे म्हणजे असं त्यांच्या थोडंफार जे बघून एक माझे क्रिएटिव्हिटी माइंड माझ्या पहिल्यापासून होता की मी म्हणजे असं एम कधीच केलं नव्हतं की मला हे व्हायचंय म्हणून. पण आर्ट फील्ड माझं इंटरेस्टिंग असल्यामुळे मला तो एक थोडासा सेन्स होता की बा आपण कंपोजिंग चांगलं करू शकतो, कलर स्कीम चांगल्या घेऊ शकतो. आणि हे असल्यामुळे मग मी पेंटिंगकडून वाईल्ड लाईफकडे वळायला जेव्हा लागलो तेव्हा मग मला लक्षात आलं की बा हे फार अवघड आहे आणि फार एक्सपेन्सिव्ह आहे ही हॉबी. पण मी माझी जी हॉबी होती ती मी माझं हाऊस होती म्हणून मी ते आजपर्यंत मेंटेन करत गेलेलो आहे. मला हे फार इंटरेस्टिंग वाटते. तुम्ही पेंटर होतात, तुम्ही पेंटिंग करत होतात आणि पेंटिंग करता करता तुम्हाला वाईल्ड लाईफ मधले रंग सापडले. बरोबर. ते रंग आणि निसर्गातले रंग जे तुम्हाला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये सापडतात काय फरक आहेत, काय साम्य आहे? पहिले जसं मी बोललो की जे आज कंट्रोल राहत नाही नेचरमध्ये, तुम्ही म्हणजे लाईट सोर्स तुमच्या हातात नसतो, जे काय घटना घडतात ह्या बिलकुल बिनधास्तपणे आणि नकळत घडणाऱ्या असतात ह्या. आणि अशा वेळेस तुम्ही एखादा फोटो काढतात, काढायला जेव्हा विचार करतात तेव्हा पहिले पूर्ण गोष्टींचा विचार करायला लागतो की मला ह्या फ्रेममध्ये किंवा ह्या स्पेसिफिक एरियामध्ये काही मोमेंट मिळाली पाहिजे. कारण तुम्ही जोपर्यंत व्हिज्युलायझेशन करत नाही, जोपर्यंत ते फ्रेम तयार करत नाही, तोपर्यंत इमेज परफेक्ट आणि अमेझिंग बनू शकत नाही. पेंटिंग जी आहे हे तुम्ही स्केच करतात, ती चुकली तर परत रिखोडून परत दुसरी तयार करू शकतात. वाईल्ड लाईफमध्ये एकदा मोमेंट मिस झाली की मिस झाली, ती परत रिपीट नाही येणार. कलर्स तुम्हाला थोडं कमी जास्त पाहिजे असतील तर तुम्ही हाताने ते पेंटरनी कलर्स करेक्शन करू शकतात. निसर्गात तुम्ही असं हे नाही करू शकत की हे मोठा झाड बाजूला सरका ही मध्ये ब्रँच येते, हे शक्य नाही आहे. त्याच्यामुळे हा निसर्गातले रंग कंट्रोल करता येत नाही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. पण मग ते कसे पकडता? आता डिजिटल टेक्नॉलॉजी जी आलेली आहे खूप ॲडव्हान्स आहे, लोकांना फार सोपं वाटतं डिजिटल टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये एवढं एक्युरेसी आहे आणि जे कलर्स तुम्ही डोळ्यांनी बघतात तेच तुमच्या कॅमेऱ्यामध्ये आले पाहिजे आणि तेच नंतर प्रिंटिंगमध्ये आले पाहिजे. ती खरी आर्ट आहे. कारण बऱ्याच वेळेस खूप लोकांच्या कंप्लेंट्स आहेत की बा आम्ही जे फोटो काढतो आम्ही जे बघतो ते फोटोमध्ये येत नाही. तर त्याला रिझन आहे. तुमच्या ह्या सगळ्या जे डोळ्यामध्ये तुम्ही जे साचवलेलं असतं ते परत कॅमेऱ्यामध्ये आणणं हे तुमची स्वतःची कला आहे, मीही असं मानतो.